मराठीची थोरवी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचं नेमकं कसं वर्णन केले ऐका नेमकं. ह्या ज्या ओव्या आहेत ह्या 6व्या अध्यायातून मात्र घेतलेल्या आहेत. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन जिये कोवळी केचिनी पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेदे परिमळाचे बीक मुळे जयाचे ऐका रसाळपणाची आलोभा की श्रवणाची होती जीवा बोले इंद्रिया लागे क्रंबा एकमेका सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा परी रसना मने रसू हा आमुचा ग्रहणाशी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलती रेखीची वाहनी देखता डोळ्याही पुरो लागे धनी ते मनती उघडले खाणी रूपाची हे जेता संपूर्ण पद उभारे तेत मनची धावे बाहिरे बोलू भुजाई अविस करे अलिंगावया ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परितो श्रीशे पणे जीव जावी जैसा एकला जग चिवी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापक पण देखी जे असाधारण पाहतया भावज्ञा भावती गुण चिंता मनीचे. जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आता नेमकं ह्या ओव्यांचा अर्थ मराठी ऋषी ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय छान असं मराठीचं कौतुक केलं. माझी मराठी भाषा अमृताला देखील पाठीमागे टाकू शकते अशी ही माझी मराठी भाषा. मराठीविषयी अभिमान मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, तीर्थयात्रा केल्या, परंतु मराठी भाषेलाच मात्र पहिला मान कोणाला दिला असं तर मराठी भाषेला दिला. ते म्हणतात माझे प्रतिपादन मराठी आहे खरं, पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसभरीत शब्दरचना मी करेन. ज्या माझ्या अक्षरांच्या अरवारपणाचे मानाने पहिले असता सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसते, ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा श्वासाचे बल मात्र नाही जे करवी. ऐका रसाळपणाच्या लोभाने कानात जिव्हा उत्पन्न होते व माझ्या शब्दांचे अवने इंद्रियामध्ये परस्परांत भांडणं लागते. सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जीवा म्हणे ना शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला श्वास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस आणि श्वास होईल. या बोलण्याच्या मर्यादेच्या पद्धत आश्चर्यकारक आहे की ही पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल आणि ते म्हणतील हे आम्हाला रूप विषयाचे कोठारच मात्र उघडले आहे. संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतकरण बाहेर धाव घेईल आणि शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. याप्रमाणे इंद्रिय आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण ते शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल ज्याप्रमाणे सूर्य एकटा सर्व जगाला जागवतो. त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे अशी संदर्भ याचा करून अभिप्राय जाणणाऱ्याला या चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. अशा प्रकारे मात्र ज्ञानेश्वर महाराजांना ह्या ओळ्यांद्वारे यांना संबोधित करायचे की आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा अमृताला देखील जिंकेल अशा प्रकारचा गोडवा मात्र आपल्या मराठी भाषेला आहे. तीच मराठी भाषा मात्र आपण जपली पाहिजे, देवाच्या परीक्षे जपली पाहिजे. मराठी माणसाने तरी निदान ती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण संपूर्ण इंग्रजी शिक्षणाकडे मात्र सर्वांचा कल मात्र आहे आणि ते तो इंग्रजी शिक्षण तर जरूर घेतलं पाहिजे. जागतिक दृष्ट्या मात्र ते खऱ्या अर्थाने लागतवी, पण त्याच दृष्टिकोनातून आपली संस्कृती आपली भाषा ही देखील मात्र जपण्याचा मात्र प्रयत्न केला पाहिजे, कारण
आपल्याच मराठी माणसाने एक वेळ दिल्लीवरती पताका फडकवला होता, असा हा मराठी माणूस त्याने देखील का मागर राहिला पाहिजे, का आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा झेंडा का संपूर्ण देशभर जगभर का नाही फडकवला पाहिजे, हेच मात्र ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. त्यांनी देखील संपूर्ण देशभर तीर्थाटन केलं, संपूर्ण त्यांनी देखील भाषा संपूर्ण भाषा ऐकल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांना आपलीच मराठी भाषा खऱ्या अर्थाने अमृताला देखील जिंकेल असं मात्र ते जनास संबोधित करतात. जय श्री ज्ञानेश्वर महाराज, जय श्री विठ्ठल.